मिळालेले. व्यास क्रिएशनच्या ह्या ज्ञान आनंद महोत्सवामध्ये नव्या गोष्टी नव्या वाटा हा कार्यक्रम करताना मला अतिशय आनंद होतो, कारण व्यास क्रिएशन्सनी अनेक समाजोपयोगी विषयांवर पुस्तकं काढलेली आहेत. आत्ता नुकतीच मी मुलांवर मूल्य संस्कार करणारी 15 पुस्तकं म्हणजे त्याचा संच आम्ही काढला, व्यास क्रिएशन्सनीच काढला. त्याचं नावच आर्य संस्कार संस्काराचं आहे. हा कार्यक्रम मी त्याच्याही आधी बसवला, पुस्तकांच्या लिखाणाच्याही आधी, कारण मला अगदी स्पष्टपणे असं वाटतं की आता आपल्याच हस्तिदंती मनोऱ्यामध्ये बसून लेखकांनी रमू नये. आता जे काही आपण लिहू किंवा आपण जे काही वाचलं असेल, आपण जे काही ज्ञान मिळवलं असेल, त्याचा उपयोग समोरच्या श्रोत्याला आणि कदाचित समाजातल्या अनेक लोकांना व्हावा ही एक दृष्टी ठेवून हा कार्यक्रम आखला. माझं नाव अतुल दाते. आजच्या या ज्ञान आनंद यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात येऊन खूप बरं वाटलं. नव्या गोष्टी नव्या वाटा, हेमा लेले, अनुराधा मराठे आणि अंजली मराठे कुलकर्णी यांनी एक फार वेगळा अनुभव आम्हाला दिला. अप्रतिम गाणी, अप्रतिम कविता आणि फारच रंजक कथा ज्या मनाला चटका लावून सुद्धा गेल्या आणि विचार करायला सुद्धा त्यांनी आम्हाला भाग पाडले. आज आम्ही इथे नव्या गोष्टी नव्या वाटा नावाचा कार्यक्रम सादर केला. ह्याच्यामध्ये आम्ही काव्यवाचन करतो आणि थोडीफार गाणीसुद्धा म्हणतो. मला हा कार्यक्रम खूप महत्त्वाचा वाटतो अशा दृष्टीने की ह्याच्यामध्ये खूप सामाजिक विषय आम्ही मांडतो आणि ते प्रबोधन तर नसून ते करमणुकीच्या माध्यमातून करावं असा एक विचार होता तो, पण अशा पद्धतीचा एक वेगळा कार्यक्रम जो लोकांपर्यंत पोचायला हवा अशा कार्यक्रमाचा एक भाग मी आहे ह्याचा मला खूप आनंद होतो. प्रधा मराठे. मी गायिका आहे आणि सध्या नाटकातही काम करते आणि खूप लोकांबरोबर काम केले, मोठ्या मोठ्या लोकांबरोबर. आज आम्ही नव्या गोष्टी नव्या वाटा या प्रोग्रामसाठी इथे आलो आणि हेमा लेले यांचं काहीतरी नवीन डोक्यात येत असतं आणि ती ते परफॉर्म करत असते. तिच्याबरोबर पहिला आम्ही कार्यक्रम केला तो वेळूचं बंद नावाचा, म्हणजे फक्त कवितांचा कार्यक्रम होता आणि त्याच्यात काही गायचो काही आम्ही कविता वाचून म्हणजे म्हणायचो स्टेजवर, पण स्टेजवर फिरता फिरता असं आमचं होतं, त्याच्यावर थोडी कोरिओग्राफी होती. आणि हा जेव्हा तिने कार्यक्रम करायचं ठरवलं नव्या गोष्टी नव्या वाटा